पुण्यातून पकडलेल्या दहशतवाद्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. तर एनआयए कडून 7 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती आहे. मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल झाल्याचं कळत आहे. 26-11 मोठा हल्ल्याचा कट या दहशतवाद्यांनी रचला होता अशी माहिती समोर आलेली आहे. आणि त्याच आरोपींवर आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे. तर आरोपींना पुण्यातील कोथरूड मधून अटक करण्यात आलेली होती आणि त्याच आरोपींवर आता आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती समोर येते. तर या आरोपींनी 26-11 मोठा हल्ला घडून आणण्याचा कट रचलेला होता. पण पोलिसांनी त्यांना पकडलेलं होतं त्याआधीच. आणि या आरोपींवर आता आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती समोर येते. मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनुस साकी अशी त्यांची नावं आहेत. त्याचबरोबर यामध्ये इतरही आरोपींचा समावेश आहे. कादीर दसगीर पठाण, सिमाब काझी, जुल्फिकार अली बडोदावाला, शमील नचान, आकिफ नचान, मोहम्मद शहनवाज आलम असे या आरोपींचं नाव आहे. तर भारतामध्ये अनेक ठिकाणी दहशतवादी कृत्य करणं तसंच बॉम्बस्फोट घडून आणण्याचा त्यांचा मानस होता. आणि महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, तेलंगणा यासारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी रेकी सुद्धा केल्याची माहिती समोर आलेली होती. आणि त्याच प्रकरणामध्ये आता विशेष न्यायालयामध्ये या दहशतवाद्यांवर आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती समोर येते. एनआयए कडून 7 दहशतवाद्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.